द न्यूज लाइन अचूक वेधक। कराडजी माणुसकी समूहातील डॉक्टर दिलीप सोलंकी यांनी कोरोनावर केली मात। मानव सेवेचे व्रत घेऊन रुग्णसेवा प्रामाणिकपणे करणाऱ्या कराड परिसरातील डॉक्टरांच्या यादीतील आदराने नाव घ्यावे असे एक नाव म्हणजे डॉक्टर दिलीप सोलंकी। दिलीप सोलंकी यांनी कृष्णा हॉस्पिटलमधील उपचारांच्या सहाय्याने कोरोनावर यशस्वी मात केली। सातारा जिल्ह्यातील 19,000 कोरोनाबाधितांपैकी 10,700 अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे। त्यामध्ये एकट्या कृष्णा हॉस्पिटलमधून 1,300 जास्त जण हे कोरोनामुक्त झाले आहेत। जिल्ह्यामध्ये सध्या 7,700 अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत। आज कृष्णा हॉस्पिटलमधून 25 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला, त्यामध्ये डॉक्टर सोलंकी यांचा देखील समावेश होता। सातारा जिल्ह्यातील कराड तालुका वैद्यकीय सुविधांनी समृद्ध आहे। तसा सेवाभावी वृत्तीचे डॉक्टर, विविध संस्था, दानशूर व्यक्तींमुळे देखील कराड तालुका प्रसिद्ध आहे। कोरोना काळातही डॉक्टर दिलीप सोलंकी यांनी कराड व मलकापूर येथील आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरूच ठेवली होती। त्याचबरोबर कराडची माणुसकी या सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तींच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेला कराडची माणुसकी या ग्रुपच्या माध्यमातून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत सातत्याने सुरूच ठेवली होती। त्याचबरोबर या कोरोना काळामध्ये अनेकांचे मनोधैर्य वाढवणे, पोलीस महसूल कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्ध्यांची वैद्यकीय तपासणी करणे, सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी करणे, त्यांना धीर देणे, त्याचबरोबर उमरतजवळील रस्त्यावर बेवारस स्थितीत पडलेल्या एका वृद्ध व्यक्तीची थांबून चौकशी करून त्याच्या प्रकृतीच्या बाबत योग्य ते उपचार करणे, अशी सतत कार्य करून कोरोनाशी लढा सुरू ठेवलेल्या डॉक्टर सोलंकी व त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची बाधा झाली। डॉक्टर सोलंकी यांची प्रकृती खालावली होती। अत्यंत नाजूक अवस्थेला गेलेली प्रकृती, मात्र हजारो लोकांच्या आरोग्याचा रक्षण करता गरजूंसाठींचा कर्तव्यदक्ष पालक अशी डॉक्टर सोलंकी यांची प्रतिमा। अनेकांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रार्थना, त्याचबरोबर कृष्णा हॉस्पिटलचे उपचार, डॉक्टरांची जनसेवेची तळमळ व इच्छाशक्तीच्या बळावर डॉक्टर सोलंकी यांनी कोरोनावरती यशस्वी मात केली। आज डिस्चार्ज त्यांना देण्यात आला, त्यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। डॉक्टरांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टर कोरोनामुक्त झाल्याच्या क्षणाचा टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। नमस्कार, मी डॉक्टर सोळंकी। गेली 21 दिवसापूर्वी मी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलो होतो। येताना अतिशय वाईट अवस्था होती, क्रिटिकल कंडिशनमध्ये माझी ट्रीटमेंट मला इथं मिळाली। खरंच कृष्णा चॅरिटेबल जे आप कराडसाठी वरदान ठरत आहे, त्यांनी आज सुरेश बाबा, अतुल बाबा, विनू बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आज डॉक्टर AY क्षीरसागर सर असतील, संजय पाटील सर असतील, UC पाटील सर, VC पाटील सर, विजय पाटील सर, त्याचप्रमाणे हॉस्पिटलमधील जे उपचार करणारे वैद्यकीय डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मामा मावशी यांचं कौतुक करेल तेवढं कमी। अतिशय सुंदर प्रकारे असे त्यांनी उपचार करून आज हजारोंनी पेशंट आपापल्या घरी, आपल्या घरामध्ये आनंदाच्या आश्रू राहत आहेत। खरंच कौतुक करावं। मला असं वाटतं की आज गेले 5 महिने कोरोनाशी आम्ही झगडत आहोत, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना असं वाटतं की कोरोना हा काही नाही आहे। पण ज्यावेळेस प्रत्यक्षात ज्यावेळेस मी कृष्णा चॅरिटेबलला मी असं वाटलं होतं की आपण घरी जाऊ का नाही माहीत नाही, पण इथून जी आपल्याला जी सेवा मिळाली कृष्णा चॅरिटेबलमधनं ते खरोखर उल्लेखनीय आहे। अशी सेवा लोकांना, हजारो लोकांना ट्रीटमेंट मिळून आज लोक घरी जात आहेत, ह्याचा खूप अतिशय आनंद होतो। त्याचप्रमाणे आज प्रशासकीय एवढं मोठं काम असताना आज कराडचे आपले उपविभागीय अधिकारी DK साहेब असतील, आपले अमरदीप बाकडे साहेब, तहसीलदार साहेब असतील, नायब तहसीलदार आनंद देवकर साहेब असतील, अतिशय अतोनात प्रयत्न करून लोकांना जेवढं जास्तीत जास्त लोकांना सुविधा देता येईल प्रशासनाकडून तेवढं ते प्रयत्न करतात। आज आम्हाला इतकं वाईट वाटतं की आज आम्ही एवढे सोशल काम करत असताना आम्ही स्वतः हॉस्पिटलला ॲडमिट आहे, पण तरीसुद्धा प्रत्येकाने आपापली काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। आपण जर काळजी घेतली नक्कीच कोरोनातनं आपण मुक्त होऊ, कोरोनातनं बाहेर पडू। पण कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टनी जी काही लोकांना आज सुविधा दिली
त्याच्यामुळं कितीही कसलेही कोरोना किंवा कसलेही मोठे आजार आले तर मला वाटत नाही कृष्णा चॅरिटेबलमधनं तो चांगला होऊन गेल्याशिवाय जाऊ शकत नाही. धन्यवाद. मी जनतेला एवढंच आवाहन करेन की आपण प्रत्येकाला आपण रोज मीडियावरती त्याच्यानंतर पेपरमध्ये सगळ्या ठिकाणी आपण वाचत असतो की आपण ही काळजी घेतली पाहिजे ती काळजी घेतली पाहिजे, पण प्रत्यक्षात ज्यावेळेस स्वतःला माझ्यावरती अनुभव आला त्यावेळेस मला असं कळालं की आपल्याला काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही. इथून पुढचा पिरियड अतिशय धोकादायक आहे, पण जर आपण काळजी घेतली तर निश्वास आपण निवांतपणे श्वास घेऊ आणि आपलं कुटुंबीय आणि आपण सगळे सुखरूप राहू. द न्यूज लाईन अचूक वेधक.